नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर स्वागत आहे मी दिग्विजयतौर दिग्विजय येतौर क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुमचे सर स्वागत करतो तर आज आपण रेशो अँड प्रपोर्शन जो नववीचा धडा आहे त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट चार पॉईंट एक सोडवणार आहोत तर चला सोडूया तर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला त्याच्यानुसार आपण उत्तरे सोडून फ्रॉम द फॉलोईंग पेयर्स ऑफ नंबर्स खालील ज्या नंबरच्या जोड्या दिलेल्या आहेत फाइंड द रेड्यूज फॉर्म ऑफ द रेशो फॉर्म फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी असणारा आपल्याला त्याचा रेशो काढायला आहे तर चला आपण सोडूया तर चला याचं आपण उत्तर काढूया तर पहिले तुम्हाला काय करावं लागेल हे जे आहेत त्यांना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशा फॉर्ममध्ये पी अपॉन क्यू अशा फॉर्ममध्ये तुम्हाला त्याला लिहून घ्यावे तर बघा कसं येईल त्याचं बहात्तर सेवंटी टू अपॉन सिक्स्टी तर तुम्हाला नंतर काय करायचं आहे हे सेव्हन्टी टू अपॉइंट सिक्स्टी जे आहेत त्यांना कोणत्यातरी तरी एका संख्येने भाग जातो ते तुम्हाला पाहायचं आहे तर बघा बार बारा जाईन बघा ट्वेल्वनं बारशो बहात्तर बारा पंचवीस साठ डबल पुन्हा भाग जातो का नाही मग दियर फोर लिहायचं सेवंटी टू सिक्स्टी इजिकल्स टू सिक्स इज टू फाईव्ह नेक्स्ट तर दुसरा प्रश्न पहा दुसऱ्या प्रश्न प्रश्नामध्ये तसं दिलेलं आहे या दे दोन ज्या संख्या आहेत त्याला आपण पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये लिहून घेतलेला आहे त्यानंतर त्यांना आपल्याला भागाकार द्यायचा आहे तर याला बघा एकोणवीसनं भाग जाईन एकोणीस दोन अडोतीस आणि एकोणीस त्रिक सत्तावन्न तर याचं उत्तर कसं लिहायचं शेवटला दियर फोर थर्टी एट कॉम ऑफ फिफ्टी सेवन इजिकल्स टू टू इज टू थ्री याच्या पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवू शकता नेक्स्ट तर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न पहा फाइंड द रेशो रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी पहिल्या क्वांटिटीचा दुसऱ्या क्वांटिटीशी असणारा संबंध आपल्याला ओळखायचा आहे त्याचा रेशो लिहायचा आहे तर याचा सोल्युशन बघा पहिला प्रश्न त्याच्यातला ते सोल्युशन याला आपण पी अपऑन आप क्यू फॉर्ममध्ये लिहून घेऊ <coughs> ते लिहिलं झाल्यावर तुम्हाला कोणत्या संख्येनं भाग जातो ते पाहायचं आहे त्याला बघा दो टू न भाग जाईल टू वनचा टू टू टूचा फोर टू थ्रीचा सिक्स इथं वन उरला टू फाईव्हचा टेन झिरो बे, बे, पंच बे एक बे बे पंचे दहा बे चकाठ एकशे चोपन्न आता पुन्हा याला खाली लिहून घ्यायचं इकडे आपण लिहून घेऊ थ्री हंड्रेड फिफ्टी अपॉन वन हंड्रेड फिफ्टी फोर तर याला कोणत्या संख्येने पुन्हा भाग जातो आपण ते पण पाहायचं आहे टू न भाग जाईल टू वनचा टू वन उरला एक उरला बेसाती चौदा एक उरला बे पंचे दहा वर राहिले एकशे पंच्याहत्तर आणि खाली किती राहतात पहा बेसाती चौदा एक उरला बेस बेसाती चौदा खाली उरली सत्याहत्तर याला पुढे आता भाग जाऊ शकत नाही त्याच्यामुळं पुढचं उत्तर लिहायचं सेवन्टी वन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह इस टू एकशे सत्ता पंच्याहत्तर छेद सत्याहत्तर इस टू सेवन्टी बरोबर हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा तर त्याच्यातला दुसरा प्रश्न हे जे चौदा रुपये आहे त्यांचं तुम्हाला पैशामध्ये कन्वर्ट करावं लागेल लिहायचं डिअर फोर सेवन्टी रुपीज इन टू हंड्रेड डिअर फोर वन हंड्रेड एक चौदाशे पैसे या चौदाशे पैसे होईल त्यानंतर हे जे बारा पॉईंट चाळीस दिलेलं आहे बारा पॉईंट चाळीस त्याला गुन्हेले पुन्हा शंभर करावे लागेल आपल्याला याचं ये येईल बाराशे चाळीस पैसे याचं उत्तर येईल त्यानंतर काय करायचं तुम्हाला याला पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे टू राईट एक वाक्य लिहा टू राइट द पी अपॉन क्यू फॉर्म त्यानंतर तुम्हाला याला पी अप ऑन क्यू फॉर्ममध्ये लिहून घेऊ आपण वन चौदाशे भागिले बाराशे चाळीस त्याला कोणत्या संख्येनं भाग जातो ते पाहायचं आपल्याला याला दोन भाग येईल बेसाती चौदा झिरो झिरो बेसख बारा दुने चार झिरो त्यानंतर पुढे आपलं उत्तर काय आलेलं आहे सातशे भागिले सहाशे वीस पुन्हा याला दोन भाग जाईल पहा बेत्रिक सहा बे एक बे झिरो बेला बेत्रिक सहा त्यानंतर बे बेपंचे दहा आणि झिरोला झिरो त्यानंतर पुढे पुन्हा एक फॉर्म तयार होईल थ्री तीनशे पन्नास भागिले तीनशे दहा याचे <coughs> झिरो झिरो काय होती कॅन्सल होतील आणि पस्तीस छेद तीनशे दहा हे पस्तीस छेद एकतीस हे त्याचं उत्तर येईल थर्टी फाईव्ह इज टू थर्टी वन नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे एक्सप्रेस द फॉलोविंग पर्सेंटेज ॲज इन द रिड्यूस फॉर्म त्याचं आपल्याला रेडिओस फॉर्ममध्ये उत्तर काढायचं आहे छेदा आणि अंशामध्ये त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तर चला हा प्रश्न आपण सोडूया तर याला तुम्हाला सोल्युशनमध्ये काय करावं लागेल याला पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहावं हो लागेल पंच्याहत्तर छेद शंभर मग त्याला कोणत्या संख्येनं भाग जातो बघायचा जा पंचवीस चौक शंभर पंचवीस ती पंच्याहत्तर मग याचं उत्तर काय येईल थ्री इस टू फोर त्याचनंतर त्याच्यातला दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न असा आहे सत्तेचाळीस सॉरी फोर्टी फोर अपॉन हंड्रेड याला दोन न भाग जाईल बे पंच दहा बे एक हे बे झिरो झिरो बे दोन्ही चार बे दोन्ही चार पुन्हा दोन न भाग जाईल बावीस छेद पन्नासला पुन्हा दोन न भाग जाईल याचा इथं पंचवीस येईल आणि इथं अकरा येईल याचं उत्तर शेवटला यायचं इलेवन टू ट्वेंटी फाईव्ह अकरा रेशो ट्वेंटी फाईव्ह म्हणजे अकरा छेद पंचवीस तर त्याचा तिसरा प्रश्न तुम्ही म्हणजे त्याच्यातले आणखी जे उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडू शकता त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो चौथा प्रश्न आहे त्याचा काही अभ्यास करणार आहोत त्याच्याबद्दलची काही माहिती पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की करून सांग कमेंट करून सांग कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा प्रश्न घेणार आहोत उद्या नऊ वाजेपर्यंत तुमचा व्हिडिओ तयार राहील तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काय अडचण येणार नाही अशा प्रकारचे अनेक जे प्रश्न असतील आता आपण इथपर्यंत प्रश्न सोडवले याच्या पुढचे जे आहेत हा एक हा एक आणि हा एक ते तुम्ही सोडवू शकता म्हणजे नाही जर तुम्हाला समजलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला याची पण उत्तरे पाठवून देईल तर विद्यार्थी मित्रांनो पुढचे आपले राहिलेले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चार प्रश्न घेणार आहोत खाल पाच प्रश्न घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही नक्की तयार राहा तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम